सध्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल वाढलाय आणि यामागचं प्रमुख कारण म्हणजे यामध्ये गुंतवणूक करणं आता सर्वसामान्यांना सुद्धा शक्य झाले. त्यामुळे आता मुलांच्या शिक्षणासाठी, भविष्यासाठी आणि भविष्यातील व्यवसायासाठी याच म्युच्युअल फंडचा जास्त फायदा होऊ शकतो ते चाइल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून. मात्र त्या अगोदर आपल्याला चाइल्ड म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय आहे हे समजून घ्यावं लागेल. तर चाइल्ड म्युच्युअल फंड हा म्युच्युअल फंडचाच एक प्रकार आहे ज्या माध्यमातून पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करता येते आणि हे फंड्स हायब्रिड प्रकारात मोडतात आणि याद्वारे इक्विटी आणि रोख रकमेत गुंतवणूक केली जाते. या प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये एका मुलाच्या नावाने किंवा जर का तुम्हाला एकापेक्षा जास्त अपत्य असतील तर त्यांच्या नावाने संयुक्त अकाउंट तुम्हाला उघडता येऊ शकतं आणि मुलांची वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर याचा तुम्हाला परतावा मिळतो. तर चाइल्ड म्युच्युअल फंड हे सर्वसाधारणपणे लॉक इन पीरियड सह येतात आणि याचा कालावधी हा 5 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंतचा असू शकतो. आणि जर का तुम्हाला काही आर्थिक अडचणी आल्या तर तुम्ही या म्युच्युअल फंड्स मधून मुदतीपूर्वीच बाहेर पडू शकता, मात्र याबाबतचं शुल्क तुम्हाला भरावं लागू शकतं. तर या चाइल्ड म्युच्युअल फंडचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आजी आजोबा सुद्धा नातवांच्या नावाने यामध्ये गुंतवणूक करू शकतात. तर या चाइल्ड म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून तुम्हाला कोणकोणते फायदे होतील ते पहा. याचा मूळ उद्देश हा भविष्यातील योजना म्हणजेच मुलांचं शिक्षण, लग्न आणि व्यवसायासाठी आर्थिक बचत करणं असा आहे. तर यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मुलांचं भविष्य आतापासूनच सुरक्षित करू शकता. जर तुम्ही तुमच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवणार असाल तर आतापासूनच या चाइल्ड म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणं तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं. कारण भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपये खर्च होणार आहे असं आपण गृहीत धरूयात. तर यासाठी तुम्हाला आतापासूनच 10 वर्षासाठी दर महिन्याला 5,000 रुपये चाइल्ड म्युच्युअल फंड मध्ये गुंतवायचे आणि अशा प्रकारे तुम्हाला 12% परतावा मिळाल्यास 10 वर्षानंतर 11,61,000 रुपये मिळू शकतात आणि याच पैशांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य तसंच त्यांचं शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे वापरू शकता. मात्र ही गुंतवणूक करताना तुम्ही एका विशिष्ट फंडने मागच्या काही वर्षात दिलेला परतावा, त्या फंडचा कालावधी, खर्चाचं प्रमाण म्हणजेच एक्सपेन्स रेशो आणि फंड मॅनेजर याबाबत संपूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करा. तसंच तुम्ही जास्त परतावा देणाऱ्या इतरही फंड्स मध्ये सहज गुंतवणूक करू शकता, मात्र त्याबाबतची सगळी शहानिशा करून घेणं गरजेचे. आणि ही माहिती तुम्हाला जर का आवडली असेल तर लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.